आंदोलन शांततेत करा, कुणीही उद्रेक जाळपोळ करू नका, गालबोट लावणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलेलं आहे. शांततेत आरक्षण मिळवून इतिहास घडवायचा आहे, त्यामुळे स्वतःच स्वयंसेवक बनून आपल्या माता भगिनींचं संरक्षण करा असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. आपल्या रॅली आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही, परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जागेवर सगळ्यांनी धरायचा, त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसळून टाकायचं. मग तो कुणाचा असो, आपला असो नाही तर कोणाचा असो. आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला 6वा मुद्दा ठेव आहे की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. इथून पाठीमागं लढायचं आहे त्या झाला. आता शांततेचा इतिहास मराठी एकदा घडू लागला आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे, हे एकदा या जगात लढून सुद्धा मराठा जिंकतो. आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं.